आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा. नाशिकच्या डॉक्टर झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन टँकला लागलेल्या गर्दीमुळे एकच हाहाकार उडाला आहे. या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वाया गेला. या घटनेत गरजू रुग्णांना ऑक्सिजन मिळाला नाही. ऑक्सिजन पुरवठा बंद पडल्यामुळे तब्बल 22 रुग्णांचा गुदमळून मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी सुरेज मांढरे यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही श्रीरामनवमी निमित्त शहरातील विविध श्रीराम मंदिरामध्ये साध्या पद्धतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला आहे. सलग दुसऱ्या वर्षीही श्रीराम जन्मोत्सव सोहळा कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने साजरा झाला आहे. जळगाव जिल्ह्यासह जळगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णसंख्येत वाढ होत असून आरोग्य सेवेवर याचा प्रचंड ताण पडत असून तो कमी करण्यासाठी आमदार निधीतून प्रयत्न केले जात आहे. आज जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांच्या आमदार निधीतून रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा बुधवारी महानगरपालिकेच्या समोर करण्यात आला. जळगाव शहरातील नवीपेठ परिसरातील एका बंद घराला महानगरपालिकेचा अजब कारभार समोर आला आहे. चक्क 6 महिन्यापासून बंद असलेल्या घरालाच प्रतिबंधक क्षेत्र म्हणून घोषित करणारा बोर्ड लावल्याने मनपाच्या कारभाराबाबत खळबळ उडाली असून प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. कोरोना अपडेट्स. 21 एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 1142 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तसेच जळगाव शहरात 189 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. तर आज दिवसभरात 1134 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.